व्यक्तीचे घर जोडखून केलेले कार्य अभिमानास्पद. जिल्ह्यासह आज महाराष्ट्रात ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याची बाब समोर असताना पहिलाच ऑक्सिजन प्लांट जळगाव जिल्ह्यात आमदार निधीतून उभा राहत असल्याची बाब निश्चितच आनंददायी आहे. जिल्ह्यात 10 कोटींचा निधी DPDC तून ऑक्सिजन प्लांट उभारण्यात यावं यासाठी देण्यात आला आहे. शिवाय भुसावळसाठीही भविष्यात 1.9 कोटी रुपयांचे एस्टिमेट तयार असून तेही गरज पडल्यास मंजूर करण्यात येईल. असे आज शनिवारी 5 वाजता ट्रॉमा केअर सेंटर आणि ग्रामीण रुग्णालय हॉस्पिटलच्या आवारात प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन झाल्यानंतर ते बोलत होते. पालकमंत्री म्हणाले की ऑक्सिजन प्लांट सुरू झाल्याने मोठा दिलासा भुसावळकरांना मिळाला आहे. शिवाय ग्रामीण रुग्णालयातील अपूर्ण सुविधा लवकरच पूर्ण करण्यात येतील. आनंदाची बाब आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये पहिलाच या ठिकाणी ऑक्सिजनचा प्लांट हा आमदार फंडातून उभा राहतोय आणि येत्या काळामध्ये जवळपास 10 कोटी रुपये आपण DPDC मधून जळगाव जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीचे प्लांट उभं राहण्याकरता दिलेलं आहे. भविष्य काळामध्ये रिफिल करता काही अडचण पडली तर 1.9 कोटी रुपयाचं इस्टिमेट भुसावळ करता तयार आहे आणि गरज पडल्यात ते सुद्धा लवकरात लवकर मंजूर करण्यात येईल. पण या ठिकाणी जवळपास जेवढे रुग्ण इथे ॲडमिट होतील तेवढ्या रुग्णांना ऑक्सिजन पुरेल असा हा प्लांट आहे, त्यामुळे काही प्रमाणामध्ये निश्चितपणाने भुसावळकरांकरता हा मोठा दिलासा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि मला तरी वाटतं की या दवाखान्यामध्ये राहिलेल्या ज्या अपूर्ण व्यवस्था आहे त्याच्यामध्ये PM रूम असेल, वॉल कंपाऊंड असेल, त्याचंही काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. आता कालच प्रमा माननीय कलेक्टर महोदयांनी डीन आणि CHच्या मार्गदर्शनानुसार जिथे जिथे मागणी आली त्याच्यामध्ये मुक्ताईनगरकरता 2.25 कोटी, 40 गावकरता आहे, जामनेरकरता आहे, त्याचबरोबर चोपड्याकरता आहे, मोहाडी जळगावकरता आहे, धरणगाव आहे, पारोळा आहे, जवळपास 10 हॉस्पिटल. येत्या 2 महिन्याच्या आत अशाच पद्धतीचे प्लांट हे जळगाव जिल्ह्यामध्ये उभे राहतील, जेणेकरून लोकांमध्ये जो संभ्रम आहे, तिसरी लाट येणार आहे, त्याच्याकरता आम्ही सज्ज आहोत. अशा पद्धतीची तयारी आम्ही सुरू केलेली आहे. निश्चितपणाने मागच्या काळात कमी होती, पण कालच इथे 3 डॉक्टर हजर झालेले आहे. 6 डॉक्टरांचा उपलब्धता या हॉस्पिटलमध्ये आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये प्रत्येक हॉस्पिटलला डॉक्टर देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आपण कुठेही नजर टाकली तर आता डॉक्टरांची कमतरता नाही. अतिशय आनंद आहे मला की भुसावळमध्ये महाराष्ट्रातला ग्रामीण रुग्णालयाचा पहिला ओटू प्लांट सुरू झाला. ऑलरेडी इथे 40 बेडची कपॅसिटी होती, आता 60 बेड चालवत होते, पण याच्याने अजून 50 बेड वाढतील, म्हणजे जवळपास 100 बेडच्या आसपास ओटूचे बेड इथे तयार होतील, की ज्याच्या माध्यमातून या तालुक्यातली आणि आजूबाजूच्या तालुक्यातली पण खूप मोठी समस्या सुटणार आहे. आणि आनंद आहे मला की महाराष्ट्राचा पहिला ब्रँड इथे सुरू झालेला आहे. मागच्या लॉकडाऊनचा म्हणजे अवस्था पाहता त्यावेळेस जाणवलं होतं की ऑक्सिजनची तुटवडा भासू शकतो, आणि तो विचार करून मी मागच्या 6 महिन्यापूर्वी ह्या हालचाली केल्या आणि ऑक्सिजन प्लांटसाठी पत्र देऊन त्याला मान्यता मिळवून घेतली, आणि आता तो सुरू झाल्याचा मला आनंद आहे.